पिकांची नासाडी करणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हिंगोली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोर्चा काढलेला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झालेले आहेत। प्रचंड घोषणाबाजी करत शेतातील जे वन्य प्राणी आहेत त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी हे संपूर्ण शेतकरी करत आहेत। वन विभागाच्या कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार आहे आणि आपण जर बघितलं तर महिला शेतकरी असतील पुरुष शेतकरी असतील हे हजारोंच्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। हिंगोली शहरातील खटकाळी रेल्वे उड्डाणपुलावरती हा प्रचंड मोठा मोर्चा आलेला आहे आणि अगदी थोड्याच वेळात हा संपूर्ण मोर्चा जो आहे तो वन विभागाच्या कार्यालयावरती धडकणार आहे। शेतकऱ्यांचं वन्य प्राणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करत आहे आणि या विरोधामध्ये सातत्यानं शेतकरी सरकारकडे वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करत आहे। मात्र शेतकऱ्यांच्या मागणीकडे सरकार व प्रशासकीय अधिकारी वारंवार दुर्लक्ष करत असल्यानं आता या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि आपण जर बघितलं तर हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी हे मोर्चेकरी शेतकरी सहभागी झालेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात वन विभागाच्या कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार आहेत आणि त्या ठिकाणी हे सर्व आंदोलक शेतकरी ठिय्या मांडून सरकारला जाब विचारणार आहेत। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।